बहुसंख्य लोकांना खुर्चीवर सोफ्यावर बसताना पायावर पाय टाकून बसण्याची सवय असते. घरात, कार्यालयात, हॉटेल, रेस्टॉरंट, थिएटर असे कुठेही बसण्याची वेळ आली की खूप लोक पायावर पाय टाकून बसतात. ही पोज बसणाऱ्या व्यक्तीला आरामदायी वाटत असली तरी शरीरासाठी मात्र ती अतिशय नुकसानदायक ठरू शकते. पायावर पाय टाकून बसण्याचे काय परिणाम होतात हे त्यासाठी जाणून घेणे आवश्यक आहे. पायावर पाय टाकून बसल्याने पायाकडून हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढतो आणि यामुळे तो पुन्हा पायाकडे पाठविण्यासाठी हृदयाला अधिक जोराने काम करावे लागते. परिणामी रक्तदाब वाढतो. एकावर एक पाय टाकून बसण्याने पाठ मान दुखू शकते. पाठीच्या कण्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर दाब येतो, त्यामुळे बॅलन्स बिघडतो. बराच काळ या स्थितीत बसले तर स्पॉडिलायटिस होतो आणि मानेचे दुखणे सुरू होते. मानेची नस कमरेशी जोडलेली आहे, त्यामुळे पायावर पाय टाकल्याने या नसा दाबतात. पायावर पाय टाकून बसण्याने जांघेतील मांसपेशीवर जोर पडतो, यामुळे सांधे दुखणे, हाडे सरकणे, एकमेकांवर चढणे असा त्रास होऊ शकतो. कंबर आणि पायांच्या मांसपेशी ताणल्या जातात आणि गंभीर दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे चालणे, उठणे, बसणे यांसारख्या साध्या हालचालीसुद्धा अडचणीच्या होतात. गर्भवती महिला पायावर पाय टाकून बसत असतील तर त्यामुळे त्यांच्या पोटावर दाब येतो. परिणामी पोटात बाळाच्या हालचालीवर परिणाम होतो. यामुळे बाळंतपण होताना त्रास होऊ शकतो.